पण घरात बसून पोटनिवडणुकीसाठी बाहेर न पडणाऱ्यांनी आमच्या गिरीश बापट साहेबांबद्दल बोलावं. आजारी असताना देखील स्वतःपेक्षा पक्ष अधिक महत्वाचा अशी उत्तम पक्षनिष्ठा आदरणीय आमच्या गिरीश बापट साहेबांनी दाखवली आणि तशा स्वरूपाची पक्षनिष्ठा स्वर्गीय लक्ष्मण जगताप आणि मुक्ताताई टिळक यांनी देखील दाखवली आपण पाहिलं. पण घरात बसून पोटनिवडणुकीसाठी बाहेर न पडणाऱ्यांनी आमच्या गिरीश बापट साहेबांबद्दल बोलावं. डिक्शनरीमध्ये मर्द नामर्द गाडून टाकू असे थोडके शब्द ज्यांच्या डिक्शनरीत आहे, ज्याच्या पलीकडे ज्यांची गाडी जात नाही त्यांनी याला क्रूरता म्हणावं. श्रीमान माजी मुख्यमंत्रीजी, ही क्रूरता नाही, हे आदरणीय गिरीश बापटांनी पक्षावरचं दाखवलेलं प्रेम आहे, ते तुम्हाला घरात बसून कसं कळणार. आणि हो, स्वर्गीय लक्ष्मण जगताप आणि मुक्ताताईंना तुम्ही श्रद्धांजली कसली वाहताय? अंधेरीच्या पोटनिवडणुकीत स्वर्गीय रमेश लटकेंच्या विरोधात भाजपनं उमेदवार दिला नव्हता, करणारात का आव्हान सगळ्यांना बिनविरोध निवडून द्या म्हणून? उगाच शब्दांची जुळवाजुळव करायची आणि लोकांना भावनिक साथ ती घरात बसून घालायची. तुम्हाला खरोखर जर त्यांना श्रद्धांजली अर्पित करायची असेल आणि तुमच्याच भाषेत हिंमत असेल तर करा आव्हान की या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत. हीच खरी श्रद्धांजली आहे.